महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय राजूदादा अर्थात प्रमोद पाटील यांनी आपल्या मतदारसंघामध्ये कामं सुरू केली आणि अशाच वेळेला दुर्दैवाने कोरोना व्हायरसने हौदोस माजवला. स्वखर्चातनं कामं सुरू करत असताना, शासनाची मदत घेत असताना ते प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाशी जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सध्या मात्र ते शक्य नाही आहे. कारण आहे कोरोना व्हायरस. म्हणूनच त्यांनी या व्हिडिओच्या मार्फत काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे की बाबांनो, या कोरोना व्हायरसपासून देशाला वाचवण्याची गरज आहे, तुम्हाला स्वतःला वाचवण्याची गरज आहे. आणि त्याकरता सध्या तरी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे घरात राहणं. घरात राहूनच आपल्या स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची आणि आपल्या देशाची काळजी घेणं हीच खरी राष्ट्रसेवा ठरू शकेल. घरात राहा हे सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं अंमलात आणणं कठीण आहे हे आम्हालाही समजतंय. पण मंडळी, मला एक सांगा, सध्या उपाय तरी काय आहे? कोरोनाला जर हरवायचं असेल तर घरात राहणं हा एकमेव उपाय आहे आणि हा उपाय आपण अंमलबजावणीत आणणं खरंच खूप गरजेचं आहे. पण काही महाभागांना हे लक्षातच येत नाही. सकाळ झाली तर मॉर्निंग वॉकच्या नावानं बाहेर पडणं, संध्याकाळ झाली तर सहज सहज खरेदी करायला जाऊया म्हणूनच एकाच टू व्हीलरवरती संपूर्ण कुटुंब खरेदीला बाहेर पडत आहे. कसं समजवायचं या महाभागांना आणि कोण समजावणार? कारण आम्ही तर समजावून थकलेलो आहोत. स्वतः आमदार राजूदादा पाटील यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाला हे समजवण्याचा प्रयत्न केला. बाबांनो, घरात थांबा. सर्व शासकीय यंत्रणा तुमच्या मदतीसाठी नक्की धावून येणार आहेत, धावत आहेत. पोलीस यंत्रणा असू देत, वैद्यकीय यंत्रणा असू देत, स्वतःचं कुटुंब सांभाळून किंबहुना स्वतःच्या कुटुंबाला विसरून ही सगळी माणसं तुमच्यासाठी रस्त्यावरती अहोरात्र कष्ट घेत आहेत या कोरोनाला हरवण्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी. पण काही महाभाग फार लाईटली घेत आहेत ह्या गोष्टींना. संध्याकाळ झाली तर मित्रांबरोबर चकाट्या मारत नाक्यावरती उभं राहणं, चहा सिगरेटच्या नावानं एकत्र येणं, कोण समजावणार यांना आणि कसं समजवायचं बाकी राहिलं आता? म्हणूनच पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमानं सन्माननीय आमदार प्रमोददादा पाटील अर्थात राजूदादा पाटील यांच्या वतीनं आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो. बाबांनो, आता तरी शहाणे व्हा. हातांच्या बोटांवर मोजणारा रुग्णांचा आकडा पाहता पाहता शेकडोंवर गेलाय, तो कधीतरी हजारोंवर जाईल आणि कधीतरी आपण नेस्तनाभूत होऊ तेव्हा लक्षात येणार आहे का? आणि तेव्हा लक्षात येऊन सुद्धा वेळ मात्र आपल्या हातातनं निघून गेली असेल. चीन, इटली, फ्रान्स, रशिया, जर्मनी, अहो प्रगत राष्ट्र अमेरिका यांसारख्या राष्ट्रांकडनं आपण काहीतरी शिकायला हवं. ही सगळी प्रगत राष्ट्र आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये सगळ्यात अव्वल दर्जाची यंत्रणा या सर्व राष्ट्रांकडे असून सुद्धा ते कोरोनाला हरवू शकलेले नाही आहेत. भारत त्यांच्या दृष्टीने अजून खूप मागे आहे. जर भारताला जिंकवायचं असेल तर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे सध्या तरी सर्व शासकीय यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांना आपण सहकार्य करणं. आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय यंत्रणा आणि त्यांच्या सुविधा पोहोचाव्यात म्हणून सगळे लोकप्रतिनिधी हे काबाड कष्ट करत आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये स्वतः आमदार राजूदादा पाटील अर्थातच प्रमोददादा पाटील यांनी सुद्धा अहोरात्र कष्ट करून मतदारसंघातल्या प्रत्येक गरजवंतापर्यंत शासकीय यंत्रणा आणि सुविधा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मंडळी, गाव असो वा शहर, तुम्ही थोडा विचार करा की आपण आपल्या कुटुंबाला दैनंदिन आयुष्यात किती वेळ देऊ शकत होतो. अर्थात कोरोनामुळे आता घरात राहणं हे सक्तीचं झालं आहे. या सक्तीच्या राहण्याला आपण आपल्या घरातल्यांसाठी एक प्रेशियस टाइम देऊ शकतो असा विचार करा. घरात गप्पा, गोष्टी, आनंद व्यक्त करा. कोरोनाला हरवण्यासाठी मदत करा. स्वतःच्या आरोग्याची, घरातल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याकरता सॅनिटायझरचा वापर करा. प्रत्येक वेळी शक्य होईल तितक्या वेळा साबणाने हात स्वच्छ धुवा. घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात सुद्धा मास्क वापरा. घराच्या बाहेर अत्यावश्यक गोष्टींसाठी जर जावंच लागलं तर मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्स, म्हणजे दोन व्यक्तींमधील अंतर कमीत कमी 1 मीटरचं किंबहुना 6 फुटांचं तरी ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कोरोनाविषयी जर का काही लक्षणं आढळलीच, मग ते स्वतःच्या घरात असू देत किंवा आजूबाजूच्या परिसरात असू देत, त्वरित ते लोकप्रतिनिधी किंवा वैद्यकीय यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणेंच्या लक्षात आणून द्या. सर्दी, खोकला किंवा सौम्य ताप जरी आला असेल तरीसुद्धा ही कदाचित कोरोनाची पहिली पाऊलवाट असेल. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित वैद्यकीय क्षेत्राशी संपर्क साधा. गरजूंपर्यंत अन्नधान्य वाटप असू देत किंवा संसर्ग टाळण्यासाठी फवारणी असू देत,
राजूदादा पाटील प्रत्येक क्षेत्रात स्वतः जातीने लक्ष घालतात. आता त्यांना तुमच्या वाद्याची, खऱ्या वाद्याची गरज आहे. आणि तो वादा म्हणजे, राजूदादा तुम्ही पुढे व्हा, आम्ही घरात थांबून या करोनाला हरवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू. द्यालला साथ आणि सरकारला साथ देऊया, पोलीस यंत्रणेला साथ देऊया. मीच माझा रक्षक, मी या देशाचा रक्षक. भारत माता की जय. वंदे मातरम.